छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत संजनाची नकारात्मक भूमिका साकारत अभिनेत्री रुपाली भोसले ही घराघरात लोकप्रिय झाली आहे। मात्र जरी संजना आपल्याला मालिकेत अशी दाखवण्यात आली असली तरी ती रिअल लाईफ मध्ये खूप वेगळी आहे। संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेचं आयुष्य काही धोके आणि चढ उतारांनी भरलेलं आहे। एक वेळ अशी आली होती की ती नैराश्यात गेली होती। लग्नानंतर रुपालीला पतीकडून मिळालेली चुकीची वागणूक, छळ आणि मानसिक त्रास, तसेच सासरकडून आलेली अवहेलना, आई वडिलांची जबाबदारी, भावाच्या अपघातानंतर त्याला धीर देण्याची जबाबदारी, या साऱ्या गोष्टींशी ती एकत्रपणे सामना करत होती। या सगळ्या व्यापात ती डिप्रेशनमध्ये गेली होती। आयुष्य संपवण्याचा विचारही रुपालीच्या मनात आला होता, पण तिच्यावर अवलंबून असलेल्या आई वडिलांचं तिच्या माघारी कसं होईल या विचाराने तिने स्वतःला खंबीर बनवलं आणि रुपाली खऱ्या अर्थाने बिंदास झाली। तिने आपल्या आयुष्याचा प्रवास सांगत हेही दिवस जातील फक्त खंबीर रहा असा मोलाचा सल्ला चाहत्यांना दिलाय। एका शो मध्ये रुपालीने तिच्या आयुष्यातील हा हळवा कोपरा उघडला।